आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीनेच आपण सुरुवात करतोय. सर्वोच्च न्यायालयामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांच्या वतीनं एकत्रित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. खरं तर वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या, पण त्याची एकत्रित सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दसऱ्याच्या सुटी दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी आणि सुधारित वेळापत्रक द्यावं असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 ऑक्टोबरला पार पडणार आहे. तुषार मेहता म्हणले की मला वेळा अध्यक्षांशी थोडं बोलू दे, आता दसऱ्याच्या सुट्ट्या येत आहेत, मी त्यांच्याशी बोलतो आणि एक वाटलंच तर तुम्हाला वाटलंच तर सुधारित वेळापत्रक आम्ही तुम्हाला देतो. तर कपिल सिब्बल म्हणले की हे दरवेळेस असंच म्हणतायत, तर कोर्ट म्हणला आम्ही यांना शेवटचा चान्स देतोय, तुम्ही सुधारित वेळापत्रक आणा नाही तर 30 तारखेला आम्हाला आमचं वेळापत्रक तुमच्यावर लादावं लागेल. की आम्ही तुम्हाला ही शेवटची संधी देतोय, या शेवटच्या संधीमध्ये तुम्ही 30 तारखेला जर तुमचा टाइम फ्रेम आम्हाला योग्य वाटला नाही, किती दिवसात तुम्ही संपवताय, तर नाईलाजास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं आज कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की ही शेवटची संधी त्यांना मिळालेली आहे. या संधीमध्ये त्यांना नक्कीच कोर्टाला जे अपेक्षित आहे ते टाइम टेबल त्यांना द्यावं लागेल, न दिल्यास कोर्ट आपला निर्णय घेईल असे स्पष्ट संकेत आज कोर्टाने दिलेले आहेत. समरी एन्क्वायरी आहे, याच्यामध्ये जास्त तुम्हाला सगळ्या गोष्टी उकरून काढणं, एव्हिडन्स या गोष्टीचा फार उल्लेख केला जात होता समोरून. सीपीसी एव्हिडन्सेस हे सगळे त्या ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की ही समरी एन्क्वायरी आहे आणि याच्यासाठी लिमिटेड 10th शेड्यूलच्या 21A आणि 21B या संदर्भातच तुम्हाला बघायचं आहे आणि ते करण्यासाठी एवढा मोठा वेळ, एवढं मोठा चार्ट आणि एवढं मोठं तुमचं टाइम टेबलची जरूर नाहीये. एक वेळ अशी आली होती की सुप्रीम कोर्ट सांगत होतो आम्ही आत्ताच प्रोग्राम तुम्हाला देतो, शेड्यूल तुम्हाला देतो. त्यांचं नशीब चांगलं की तिथे तुषार मेहता उभे होते, त्यांनी कसं बसं वेळ सावरून घेतली आणि 30 तारखेपर्यंत नेले. पण एक स्पष्ट झालं की कोर्ट एकंदर अध्यक्षांच्या भूमिकेवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. पुढच्या बातमीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात चांगलाच राजकीय सामना रंगला. घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावरील व्यक्ती संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. तर संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहेत का असा प्रश्न उपस्थित करून नार्वेकरांनी जोरदार टोला लगावला. सोळा आमदार अपात्रता प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं राज्याचं लक्ष नवी दिल्लीकडे लागलंय. तर इकडे मुंबईत संजय राऊतांनीही चांगलाच हलकल्लोळ माजवून दिला. आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि राहुल नार्वेकरांभोवती केंद्रित झालंय, त्यामुळे संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्या चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती जर संरक्षण देत असेल तर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काय चाललंय की चोरी करून एखाद्याने दुसऱ्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकानं त्या चोरांना आणि खुन्यांना संरक्षण द्यावं. मला असं वाटतं राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्या कुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. खासदार संजय राऊत इतक्यावरच थांबले नाहीत, तर राहुल नार्वेकरांनी काय करायला हवं हेही त्यांच्या खास शैलीत सांगून टाकलं. पण फाशीवर लटकवण्यासाठी एका जल्लादाची गरज असते. न्यायमूर्ती त्यांना फासावर लटकवत नाही, ते जल्लादाचं काम करण्याची जबाबदारी विधिमंडळाच्या अध्यक्षाने आणि राज्यपालाने आधीच्या न्यायालयाचा इतक्या वेळा अपमान केलेला आहे की न्यायालयाने यांना रोज फासावर लटकवायला पाहिजे. नार्वेकर हे चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात,
की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छिता हे त्याने ठरवायला पाहिजे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचा राहुल नार्वेकरांनी चांगलाच समाचार घेतला. बिनबुडाचे आरोप करून स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याची ही संजय राऊतांची जुनी सवय असल्याचा टोला नार्वेकरांनी लगावला. निर्णय प्रक्रियेवर कुठच्या तरी प्रभाव टाकावा आणि आपल्याला पाहिजे तसं घडून घ्यावं या हेतूने केले जात आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हे सर्वात उत्तम उपाय आहे. हे जाणून घ्यायला लागेल की नेमकं नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झालं ते जर समजलं नाही तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल. राज्यातील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय आणि त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्षही वाढलाय. संजय राऊत आणि राहुल नार्वेकरांमधील लढाई हे सुद्धा त्यात सत्ता संघर्षाचा एक परिपाक असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक असल्यानं आता सगळ्याच पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे. पण याच जागा वाटपावरून महायुतीत ओढाताण होण्याची शक्यता आहे, कारण शिंदेच्या शिवसेनेनं महाराष्ट्रातील 48 पैकी तब्बल 22 जागांवर दावा ठोकलाय. त्यामुळे एकट्या शिवसेनेनं 22 जागा लढवल्या तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. तेरा खासदारांना निवडून आणण्यासंदर्भातला त्यांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे, पण 13 खासदारांच्या बरोबर 22 ज्या मतदारसंघ आहेत त्याही ठिकाणी शिवसेना भाजप आता नवीन राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भातला पण आढावा त्यांनी आज या बैठकीमध्ये घेतला. कोणी किती जागा लढायचा याच्या विषयातला वाद संवाद करण्यापेक्षा आम्हाला महायुती म्हणून 48 पैकी 45 जागा किमान जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही सगळेजण एकत्रित काम करतोय, ते महत्वाचं आहे आणि त्यामुळे याचा अंतिम निर्णय सर्वोच्च नेते करतील. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. पुण्यातील गृह खात्याची जागा खासगी विकासकाला हस्तांतरित करण्याच्या सूचना तत्कालीन पालकमंत्र्यांनी केल्या होत्या असा दावा बोरवणकरांनी पुस्तकात केलाय. त्या प्रकरणाशी आपला संबंध नाही असा खुलासा अजित पवारांनी केला. मॅडम कमिशनर या बोरवणकरांच्या पुस्तकावरून वादाला तोंड फुटलंय, त्यावर अजित पवारांनी मौन सोडलं. अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँड ओव्हर करा, चौकशी करा, नाहीतर आणखीन काय करा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कुठल्याही ठिकाणी माझी याच्यामध्ये सही नाही. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर अजित पवार यांनी मौन सोडलं. पुण्याच्या येरवडा परिसरातील पोलीस खात्याची जागा खासगी विकासकाला देण्यासंदर्भातल्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. कमिटीतले लोक पालकमंत्री म्हणून मला सांगतात, त्यावेळेस आम्ही विचारतो कोण काय हे करतं, तर त्यांनी सांगितलं की सिपींनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही, म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की मला काही द्यायचं नाही, म्हणलं द्यायचं नाही तर नका देऊ. हे सगळं प्रकरण 2008 मधलं आहे. पुण्याच्या येरवडा परिसरातील पोलीस खात्याची जागा खासगी विकासकाच्या मार्फत विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन पोलीस विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही लिलाव प्रक्रिया सुरू होती. ती जागा विकासकाला हस्तांतरित करण्याची सूचना तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती असा दावा केलाय मीरा बोरवणकर यांनी. मॅडम कमिशनर या त्यांच्या पुस्तकामुळे मोठ्या वादाला तोंड फुटलंय. अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँड ओव्हर करा. मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग अटेंड केलेली आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्वॉल्व्ह होते तर का देऊन गेले नाही, त्यांनी का हँड ओव्हर केलं नाही. येरवड्यातली ती जागा खासगी विकासकाला देण्यास आपण विरोध केला होता, आपल्या विरोधामुळेच पोलीस खात्याची जागा वाचली असा दावा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
खरंतर या पुस्तकातून बोरवणकर यांनी अजित पवार यांच्याकडे अप्रत्यक्ष अंगुली निर्देश केल्यामुळे राजकीय वाद सुरू झाला. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी कुणाची करता? जागा आहे तिथंच आहे, जागा कुठं गेलेलीच नाही. जागा गृह विभागाची आहे ना, आणि तिथं वेगवेगळे अधिकारी जाऊन बघून आले तर रेकॉर्डला पण ते पाहणी केली. म्हणजे काही अधिकाऱ्यांनी आता हे सीपी असताना ह्यांचा विरोध आहे, आधीच्या सीपीचा सपोर्ट आहे, कारण त्यांनी तशा सह्या केलेल्या. खरं तर येरवडा जमीन प्रकरणातील विकासकावर ईडीनं कारवाई केल्यामुळेच सरकारनं जमीन विकास प्रस्ताव रद्द केला, त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची गरज नसल्याचा दावाही अजित पवार यांनी केला. पण मीरा बोरवणकर यांच्या या पुस्तकामुळे राज्यात नवा राजकीय वाद रंगल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाणे कल्याण लोकसभा मतदारसंघ ना कुणी मागितले ना कुणाला दिले असं थेट वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. शिवसेनेनं 2019 लोकसभेच्या 22 जागा लढवल्या होत्या, त्यामुळे आधीच्याच फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप होईल असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. मी वारंवार सांगतो, आम्ही 48 लोकसभा 288 विधानसभेमध्ये महाविजयाची तयारी, कोणी उमेदवार आला तरी तो 100% विजय व्हावा याकरता करतो. शिंदेजीकडे किती जातील, आमच्याकडे किती येतील, राष्ट्रवादीकडे किती जातील किंवा घटक पक्षाला काय मिळेल हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल. प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतं आपण ज्या ठिकाणी काम करतो ती जागा आपणच लढावी, आपल्या पक्षाला मिळेल. पण महायुतीमध्ये तशाच पद्धतीचे निर्णय होतात आणि महायुतीची जी काही जागा वाटप आहे, जो पूर्वपरंपरा चाललेला जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसारच होणार आहे आणि त्या त्या ठिकाणची परिस्थिती सुद्धा पाहिली जाणार आहे. आज तुम्हाला माहिती ठाणे असेल, कल्याण असेल, शिवसेनेची खूप चांगली परिस्थिती आहे, त्याच्या जोडीला भाजपची सुद्धा चांगली परिस्थिती आणि राष्ट्रवादीची सुद्धा परिस्थिती, निवडून येणारी जागा आहे. पवार विरुद्ध पडळकर हा राजकीय संघर्ष महाराष्ट्राकरता काही नवा नाही, पण अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतरही या संघर्षाची धार काही कमी होताना दिसत नाहीये. धनगर आरक्षणाच्या मागणी करता गोपीचंद पडळकरांनी राज्यभर जागर यात्रा काढली आहे. या यात्रेतून त्यांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर टीकेची राळ उडवली आहे. बारामतीला आवाज गेला पाहिजे काय जे मला लांडगेच्या कळपात आपला आवाज घुसला पाहिजे. एसटीडी म्हणजे काय, एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई, अंडी म्हणजे दादा. एसटीडीच्या गुलामगिरीतनं बाहेर पडा, एक दिवस तुम्ही राजा व्हाल. हे साहेब ताई दादा म्हणायचं सोडून द्या. गोपीचंद पडळकर सांगते नमस्कार. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात, त्याचा अर्थ लोक आता भाजपवर विश्वास ठेवत नाहीत, साहेबांवर तिथं विश्वास ठेवत आहेत. आणि राहिला प्रश्न, जेव्हा तुम्ही सत्तेत असतात तेव्हा तुम्हाला भाषण करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले लागतात. आणि मग आता सत्ता तुमची केंद्रात आहे, राज्यात आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, उगाच हवेत बोलून लोकांचा वेळ तुम्ही कशाला घालवताय. क्षमा करा, अजून एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अजून एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळतोय. समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे. समलैंगिक विवाह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं या प्रकरणात निकाल दिला. हा निकाल 5 टप्प्यात विभागलेला होता. 5 न्यायाधीशांपैकी समलैंगिक विवाह कायद्याच्या बाजूनं 2 तर विरोधात 3 असा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं म्हटलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी केंद्राला समिती नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात भेटूया माझा सहकारी मिलिंद सोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.